दरेकरांचा पण दरेकरांना मी हा चड्डीमध्ये बघितलेला विचारायचा. अरे नाही 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 आहे ना भटलावर काय खरं खरं. 67 हुतात्मे त्यावेळेला मुंबईमध्ये झाले होते. मला वाटते अनिल परबांचा पण जन्म झाला नसेल. या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये 106 हुतात्म्या झाल्यानंतर शिवसेनेचा जन्म झाल्यानंतर शिवसेनेचं पहिलं आंदोलन या ठिकाणी मुंबईमध्ये झालं. त्या लढ्यामध्ये संपूर्ण मुंबई बंद झाली. बाळासाहेब ठाकरेंना सन्माननीय तुरुंगात राहायला लागलं आणि 67 हुतात्मे झाले. अनिल परब, शिवसेनेचे 67 हुतात्मे झाले. मुंबई जळत होती आणि बाळासाहेब त्यावेळेला जेलमध्ये होते आणि यामध्ये लढाई झाली. शिवसेनेमध्ये त्यावेळेला कम्युनिस्ट आणि शिवसेनेची मोठी लढाई लायची आमची. पण सर्व पक्षांनी त्यावेळेला बाळासाहेबांना बाहेर काढा, मुंबई शांत होईल म्हणून सांगितलं गेलं. 67 हुतात्मे त्यावेळेला मुंबईमध्ये झाले होते. मला वाटते अनिल परबांचा पण जन्म झाला नसेल. आणि म्हणून आता बोलतात ते असे तुम्ही सगळेजण की मला काय म्हणते भारतीय त्याला असे बोलतात की सगळं ज्ञान त्यांना आहे आणि आहे. इतिहास नाही. त्यांना जे हुतात्मे झाले त्यांना काय काय वाटत असेल. कारण ही चळवळ जवळून बघताना मी माझ्या डोळ्या खालून माझ्या गेलेली आणि ते सगळं चित्र माझ्यासमोर येत आहे. आणि म्हणून तुमचा शशिकांत शिंदे तुमचा जन्म नाही तुमचा जन्म झाला होता का सुद्धा. सभापती महोदय, माझं एवढंच म्हणणं आहे. तुम्ही आता इथे विचारताय, टिंगल करताय, हसण्यावर जाताय. ज्या ज्या लोकांनी सभागृहात जे बोलतात ते याच्यामध्ये नाही मी कोणाचं नाव घेतलं नाही. दरेकरांचा पण दरेकरांना मी हा चड्डीमध्ये बघितलेला विचारायचा. अरे नाही नाही आहे ना भटलावर काय खरं खरी गोष्ट. त्यांच्या गावामध्ये माझ्या वडिलांनी रस्ता नव्हता तर रस्ता केला. तिथे नानाजी मालोश्रींचा पुतळा उभारला. एवढंच नाही तर त्या ठिकाणच्या भागातलं सगळं चित्र केलं. आणि त्यावेळेला शिवसेना एवढी याच्यात नव्हती, कुठे फॉर्मात नव्हती. पण माझ्या वडिलांची आणि बाळासाहेबांची व्यक्तिगत मैत्री होती. तर प्रबोधन ठाकरे आमच्या आजोबांकडे यायचे आणि सांगितलं, सगळ्यांनी विरोध केला तर आमच्या वडिलांनी सांगितलं तानाजी महाराजांच्या उमरटच्या गावात बाळासाहेबांच्याच हस्ते उद्घाटन होईल. आणि एका रुबाबात हजारो लोक येऊन उद्घाटन केलं. तेव्हा शाळेमध्ये असताना ह्यांना मी पहिल्या लांगेत होते. मला माहिती नाही ना तेव्हा त्यांना ताब्यात मी घेतले असते त्यांनी केलेलं आहे. मी चुकीचं बोलतो का चुकीचं काय बोलतो.